त्याचे सगळे लोक जॅकेट घालतात DCM1 ते नवीनच काहीतरी मी सुरू केलंय. त्याच्यामुळे जो माणूस CM होता तो DCM1 झालाय. हे काहीतरी नवीनच महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला देवेंद्रजींबद्दल प्रचंड मनात आस्था, आदर, प्रेम आणि अस्वस्थता आहे. कारण देवेंद्रजींवर इतका अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे क्लिअरली ही इज गेटिंग कन्फ्युज. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की जो GR त्यांनी वाचला, त्या GR मध्ये सह्या कुणाच्या होत्या? शरद पवार मंत्री होते का त्या सरकारमध्ये, का मुख्यमंत्री होते? शरद पवारांचा रोल काय होता त्या GR मध्ये? उद्धवजी 2011 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का ते सरकारमध्ये होते? इट्स अ जोक. या म्हणजे तुम्ही आरोप जेव्हा करता ते सबस्टँडर्ड. आणि देवेंद्रजी तुमचेही उमेद नाही, यू आर अ सिरियस पॉलिटिशियन. त्याच्यामुळे ते जेव्हा हल्ला आमच्यावर करतात, मला वाटतं कुछ तो करारा जवाब वहां से आएगा. करारा तो आया नहीं, सब गलत डेटा था. 2011 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. कांग्रेस की सत्ता होती, त्याच्यात किती लोक माननीय आदरणीय नारायण राणे त्या कॅबिनेटला होते, आदरणीय दादा होते, आदरणीय सुनील तटकरे होते, भुजबळ साहेब होते, हसन मुश्रीफ होते 2011. त्यानंतर आता 2021 त्या, आणि तेव्हाही शरद पवार त्या कॅबिनेटला नव्हते. आणि ते जे त्यांनी मिनिट्स दाखवले ना, ते मिनिट्स थोडे वाचून देखले तर या सगळ्यांची नावं आहेत त्याच्यात, जे आज देवेंद्रजींच्याच बरोबर सोबत बसलेत, एका कॅबिनेटमध्ये बसतात. त्यांना माफी मागितली नाही, पहिला देवेंद्रजींनी मागितला पाहिजे की त्यांनी चुकीचं महाराष्ट्राची दिशाभूल कोणी केली तर देवेंद्रजींनी परवा केली, त्यांनी पहिली माफी मागितली पाहिजे. मात्र याच्यामध्ये हसन मुश्रीफ आणि प्रसाद लाड यांच्या कंपन्या आहेत अशी सुद्धा चर्चा आहे की हसन मुश्रीफांवरती सुद्धा याच कंपनीच्या संदर्भात धाडी पडलेल्या होत्या. मी तुम्हाला खरं सांगू, हसन मुश्रीफांबद्दल समरजीत घाडगे जबाब दो, ह्याचं उत्तर समरजीत घाडगे आणि भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. कारण का माननीय मुश्रीफ साहेब हे आज पालकमंत्री आहेत, त्यांच्या घरावर धाड कोणी टाकली? भारतीय जनता पक्षाच्या आईसनी. आरोप कोणी केले? भारतीय जनता पक्षाच्या समरजीत घाडगेंनी. त्याच्यामुळे या सगळ्याची उत्तरं पुण्यात विचारण्याऐवजी कोल्हापूरला जाऊन समरजीत घाडगे जबाब दो. समरजीत घाडगेंना माझे दोन प्रश्न आहेत, त्यांना आणि भारतीय जनता पक्षाला, की आज हसन मुश्रीफांवर जे आरोप, मग कॉन्ट्रॅक्ट असेल, जे काय आरोप कारखान्याचे कधी करतात कधी ह्याचे करतात, जर आरोप खरे असतील तर त्याला लॉजिकल एंडला न्या, जर असतील तर, आणि जर नसतील तर समरजीत घाडगे आणि भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि हसन मुश्रीफांच्या मिसेसची माफी मागितली पाहिजे. ज्या अतिशय खालच्या पातळीचं राजकारण त्या कुटुंबावर केलं, त्यांची बायको, त्यांची नातवंड कशातून भरडली गेली ही तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेली, आणि मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलले त्यांनी मला हे सांगितलं. त्याच्यामुळे समरजीत घाडगे और भारतीय जनता पार्टी जबाब दो. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.